बातमी जी प्रभाव पाडेल। नांदेड जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीचा काळ आहे, त्या अनुषंगाने आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या सूचनेवरून समीक्षा आणि पडताळणी पुनर्गठन ही प्रक्रिया सुरू आहे। महाराष्ट्राचे उपाध्यक्ष गोविंद दडवी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष बांधणीचं काम उत्तर जिल्ह्यामध्ये हदगाव तालुक्यामध्ये होत आहे, त्या अनुषंगाने आज एक बैठक झालेली आहे। येणाऱ्या निवडणुका लक्षात घेता पक्षाची नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या स्तरावर पक्ष बांधणीचा आढावा घेण्याचं काम आजच्या बैठकीमध्ये झालेलं आहे। यापुढे हदगाव तालुक्यातलं प्रस्थापितांचं राजकारण डावलून जर तमाम वंचित घटकांचं राजकारण आपल्याला उभं करायचं असेल तर आदरणीय बाळासाहेबांचा खूप मोठा इथं एक मानणारा वर्ग आहे, त्यांच्या मदतीनं सर्व वंचित घटकांनी सर्व जाती धर्मातल्या लोकांनी ज्यांना ज्यांना वाटते की आपली आवाज आपलं नेतृत्व आपला माणूस सभागृहात गेला पाहिजे अशा सर्व घटकांनी वंचित बहुजन आघाडीसोबत जोडावं आणि येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी हदगाव तालुक्यामध्ये एक मोठा पक्ष म्हणून उदयास येईल याची आम्हाला खात्री आहे। युवा राज्य न्यूज लाईव्ह बातमी जी प्रभाव पाडेल।